नमस्कार, ऑनलाइन मराठी मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे दमदार नेते अजितदादा पवार यांनी पहाटे पहाटे भारतीय जनता पार्टी सोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले होते आणि महाराष्ट्राला अचंबित केले होते, त्याच पद्धतीने अजितदादा यांचे पुत्र पार्थ पवार हे काही निर्णय घेणार का आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला चकित करणार का, असाच प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे। त्याला निमित्त ठरत आहे ते म्हणजेच सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण। सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय द्वारे करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती। त्यानंतर यावरती प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी माझ्या नातवाच्या मताला मी कवडीचीही किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती। यानंतर पार्थ पवार हे नाराज असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं। त्यानंतर पवार कुटुंबात अनेक बैठका पार पडल्या। या बैठकीनंतर पवार कुटुंबामध्ये सर्व काही ऑल इज वेल असल्याचं सांगण्यात आलं। परंतु सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय द्वारे करण्यात यावा असा निकाल दिल्यानंतर पार्थ पवार यांनी नवीन ट्विट करत पुन्हा एकदा राष्ट्रवादीला धक्काच दिल्याचं बोललं जात। राम मंदिराचा मुद्दा असो की सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास, या दोन्ही बाबतीत पार्थ पवार यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। परंतु विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी मार्फत पार्थ पवार यांच्या या निर्णयाचं स्वागतच करण्यात आलं आहे। त्यामुळे आता अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे अजितदादांप्रमाणेच धक्का तंत्राचा वापर करणार का, ते भाजपमध्ये प्रवेश करणार का, असेच प्रश्न राजकीय वर्तुळात रंगू लागले आहे। यावरती तुमचं मत आणि तुमची प्रतिक्रिया काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत घेतो आपली रजा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।